सबस्क्राइब करा बेल आयकन क्लिक करा शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका जागतिक पर्यावरण दिवस हा सक्तीचा नो व्हेकल डे पाळण्याचे आदेश व आवाहन करावं अशी मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेतर्फे करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारोड यांना देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिवस हा सक्तीचा नो व्हेकल डे पाहण्याचे आदेश व आवाहन करावे अशी मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेमार्फत करण्यात आले आहे तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र फारुड यांना देण्यात आले आहेत पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस असून वाढत्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी या दिवशी सक्तीचा नो व्हेकल डे पाहिला जावा तरच या मोठ्या सकारात्मक परिणाम होईल अनेक पालिका व संस्थांनी नो व्हेकल डे पाळायचे आवाहन केले आहे परंतु ते इच्छिक असल्याने लोक त्याला गांभीर्यानं घेत नाहीत किमान एक दिवस सक्तीचा नो व्हेकल डे पाहायचा आदेश व आव्हान केले तर एकाच दिवशी एकाच वेळी संबंध विभागात मोठा परिणाम होऊन प्रदूषण निर्मूलनास हातभार लागेल ऑक्सिजनची वृद्धी होईल यानिमित्त हा विषय प्रकर्षाना लोकांपर्यंत पोहोचून आपसुक जागृती होईल पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती पर्यावरण मित्र हे विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण दिन साजरा करतात मात्र याची व्याप्ती फार मोठी होत नाही घरोघरी किमान दोन वाहने तरी आहेत त्यातून कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रॉक्साईड असे विषाणू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जात असतात त्यास लगाम लावण्यासाठी अत्यावश्यक वाहन वगळता सर्व प्रकारच्या वाहनांवर यावर्षी पर्यावरण दिनी नो व्हेकल डे म्हणून एक दिवसाची बंदी घोषित केली तर किमान एक दिवस तरी पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी एक सुजान नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडू शकतो यासाठी आपल्या स्तरावरून तातडीनं आदेश निर्गमित करून चांगला पायंडा पाडावा अशी मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीसिंग राजपूत व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंकज सिंधी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बरुड यांच्याकडे केली आहे एम टी व्हीसाठी निलेश चौधरी जिल्हा प्रतिनिधी